प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व करण्याची ग्राफिकली मेथड शिकणार आहोत. याआधी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व करण्याची इलिमिनेशन मेथड शिकलो आहोत आणि या ठिकाणी ग्राफिकली मेथड. आता ग्राफिकली मेथडचा अर्थ आहे की आपल्याला दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन्सचे ग्राफ पेजवर काढावे लागतात आणि ते दिलेले ग्राफ्स एकमेकांना एका विशिष्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, छेदतात. त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे सोल्यूशन असतो. तर या ठिकाणी त्याचा पहिला टप्पा म्हणून फर्स्ट क्वेश्चन आपण इथं बघूया. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन्स. कुठल्याही प्रकारचा ग्राफ काढण्यापूर्वी आपल्याला या पद्धतीनं त्या दिलेल्या इक्वेशन्ससाठी टेबल तयार करावे लागतात. मग आणि टेबल तयार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोऑर्डिनेट्सचे ज्या पियर अशा मिळतात, या पियर्सला आपण ग्राफ पेजवर प्लॉट करतो. 3 पॉईंट जेव्हा आपण प्लॉट करतो तर त्यांना आपण स्ट्रेट स्केलनं जोडलं की एक ग्राफ आपल्याला मिळतो. अशा पद्धतीनं दोन्ही ग्राफचे आपण ग्राफ काढत असतो. तर बघूया या ठिकाणी टेबल कसे तयार, म्हणजे इथं ॲक्टिव्हिटी म्हणून दिली आहे तर याला आपण आधी कम्प्लीट करून घेऊया. पहा, फर्स्ट इक्वेशन x + y = 3 दिलं आहे, म्हणजे एक्स आणि वायच्या अशा दोन व्हॅल्यू आहेत की ज्यांची ॲडिशन जर केली तर 3 यायला पाहिजे. त्यापैकी x = 3 आहे, मग y = किती असायला पाहिजे? करेक्ट, बरोबर आहे, y = 0, कारण 3 + 0 = 3. मग इथं आपल्याला एक्सचा जो कोऑर्डिनेट आहे तो अगोदर घ्यायचा आहे, कॉमा देऊन वायचा कोऑर्डिनेट नंतर घ्यायचा आहे आणि ब्रॅकेट क्लोज करायचा आहे. याला पेअर ऑफ एक्स वाय कोऑर्डिनेट असं म्हणूया आपण. जर आता एक्सची व्हॅल्यू -2 असेल तर वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. वायची व्हॅल्यू काय असली पाहिजे असं लक्षात येत नाही आहे. ठीक आहे, चला इक्वेशन x + y = 3 जशाल तसं घेऊया. त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू -2 ठेवा आणि सॉल्व करा. -2 राईटला गेले तर काय झाले? करेक्ट, पॉझिटिव्ह. डायरेक्ट करण्यापेक्षा आपण काय करूया, 3 + 2, हां, -2 राईटला गेले, पॉझिटिव्ह झाले. y = 5, म्हणजे याचा अर्थ व्हेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज -2 देन व्हॅल्यू ऑफ वाय इज 5, पॉझिटिव्ह 5, आणि या ठिकाणी -2, 5 ही पेअर आपल्याला मिळेल. त्यानंतर आता एक्सची न देता आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे वायची, आणि वायची व्हॅल्यू जर समजा दिलेली आहे तर या ठिकाणी y = 3 दिलं तर एक्सची व्हॅल्यू काय होईल हे काढायचं आहे. मग पहा परत एकदा, x + y = 3, वायची व्हॅल्यू आहे तर व्हॅरिएबल वायच्या जागेवर रिप्लेस करा. मग x = हे +3 राईटला गेले तर -x = 0, करेक्ट, एक्सची व्हॅल्यू 0, आणि म्हणून पेअर्स ऑफ कोऑर्डिनेट 0, 3 असं होईल. ही पेअर लिहिताना आठवणीनं आपल्याला एक्स कोऑर्डिनेट अगोदर घ्यायचा आहे, त्यानंतर कॉमा, त्यानंतर वाय कोऑर्डिनेट घेऊन ब्रॅकेट क्लोज करणार. सेकंड इक्वेशन दिलं आहे x - y = 4, तर या इक्वेशनमध्ये जर एक्सची व्हॅल्यू 4 असेल वायची 0, तर आपल्याला या ठिकाणी पेअर लिहायची 4, 0 ही पेअर व्हायला पाहिजे. जर एक्सची व्हॅल्यू -1 आहे तर वायची काय होईल या इक्वेशनसाठी? x - y = 4, मग एक्सच्या जागेवर -1 - y = 4, मग -y = 4 + 1, मग -y = 5. आणि आता लक्षात घ्या, -y = 5 आलेलं आहे, पण व्हॅरिएबल आपण केव्हाच निगेटिव्ह ठेवणार नाही, म्हणजे y = हे निगेटिव्ह साईन आपण नंबरला देऊ, -5, आणि म्हणून इथं -5 लिहा. पेअर काय व्हायला पाहिजे? -1, -5.
या पद्धतीनं जर आपल्याला ग्राफिकली मेथडनं सायमल्टेनियस सॉल्व करायचे असतील, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे असतील, तर आज सर्वात आधी आपण असे दोन्ही इक्वेशनसाठी टेबल कम्प्लीट करून घेऊ. मग टेबल कम्प्लीट झाल्यानंतर ह्या कोऑर्डिनेट्सच्या पेयर्स ज्या आहेत, कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक, याच्या जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत तीन. तर प्रत्येक इक्वेशनसाठी अशा पद्धतीने आपण तीन पेयर मिळवणार. त्या मिळवल्यानंतर आपण त्याला ग्राफ पेजवर प्लॉट करणार आणि त्या आधारे ग्राफ काढणार असतो. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील सेकंड क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकली मेथड. दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन्सला ग्राफिकली मेथडनं दाखवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला त्यासाठी अगोदर असे दोन टेबल दोन इक्वेशनसाठी बनवावं लागतील. प्रत्येक इक्वेशनला एक टेबल, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्ससाठी आपण एक टेबल घेणार आहे, ज्यामध्ये चार कॉलम्स आणि तीन रो असायला हवे. त्याच पद्धतीनं सेकंड इक्वेशनसाठी पण सेम टेबल आपण काढणार आहोत. आणि यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक्स कोऑर्डिनेट आपल्याला तीन लिहायचे आहेत, वाय कोऑर्डिनेट तीन लिहायचे आहेत, आणि एक्स वाय कोऑर्डिनेटची पेअर या ठिकाणी आपल्याला दोन्ही ग्राफसाठी घ्यावा लागत असते. आता ग्राफ काढणे सोपं आहे, फक्त क्रम आपण व्यवस्थित, म्हणजे ग्राफ काढण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या योग्य क्रमानं करणं गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं आधी योग्य पद्धतीत टेबल तयार करायचे आहेत, त्यानंतर आपल्याला एक्स वाय कोऑर्डिनेटच्या ज्या तीन पेअर इथे मिळणार आहेत त्यांना आपण ग्राफ पेजवर दाखवणार, म्हणजे ते पॉईंट्स तिथं प्लॉट करणार, त्यांना स्ट्रेट लाईनमध्ये आपण जोडणार, म्हणजे एक ग्राफ मिळेल. आणि अशा पद्धतीनं दोन्ही इक्वेशनचे जेव्हा ग्राफ मिळतील त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे सोल्यूशन असेल. आणि कोणत्याही ग्राफसाठी आपल्याला स्केल लिहिणं महत्त्वाचं असतं, योग्य स्केल आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता ग्राफिकली मेथडमध्ये सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे कोणतंही इक्वेशन देऊ द्या, आपल्याला त्याला वाय फॉर्ममध्ये आधी कन्वर्ट करायचं आहे. इथं पहा, एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स, याला जर आपण वाय फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर वाय जागेवर राहतील, व्हेरिएबल एक्स राईटला जाईल, म्हणजे वाय इज इक्वल टू सिक्स मायनस एक्स, हे आपल्याला इक्वेशन मिळेल. आणि या ठिकाणी आपल्याला एक्सच्या तीन व्हॅल्यू लिहायच्या आहेत. आता एक्सच्या तीन व्हॅल्यू या ठिकाणी आपण एक्सच्या जागेवर ठेवणार, त्यामुळं वायच्या तीन व्हॅल्यू मिळतील, म्हणजे आपल्याला एक्स वाय कोऑर्डिनेटच्या तीन पेअर मिळणार आहे. आता ह्या व्हॅल्यू ठेवताना आपण कोणत्या ठेवायच्या, तिन्हीच्या तिन्ही पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं मिक्स करून, तर लक्षात घ्या दोन व्हॅल्यू आपण जर पॉझिटिव्ह घेतल्या तर एक व्हॅल्यू आपण निगेटिव्ह घेणार आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस आपण पॉईंट प्लॉट करू अशा वेळी ते एकाच क्वाड्रंटमध्ये येणार नाहीत, थोडे अंतरावर येतील आणि आपल्याला ग्राफ काढणं जरा सोयीस्कर होईल. म्हणून पहा, व्हेन एक्स इक्वल टू, आता जर आपण एक्सची व्हॅल्यू समजा 3 घेतली तर वायची व्हॅल्यू काय निघेल, वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्सची व्हॅल्यू आपण 3 घेतली म्हणून 6 मायनस 3, म्हणजे वायची व्हॅल्यू देखील 3. आता पहा, एक्स इक्वल टू 3 घेतली, वाय इक्वल टू 3 निघाली. आपण या ठिकाणी या ग्राफसाठी इथं पहिल्यांदा 3, सेकंड व्हॅल्यू पण 3, आणि एक्स वाय कोऑर्डिनेट 3 3. त्यानंतर आता सेकंड टाईम व्हेन एक्स इक्वल टू निगेटिव्ह 2, एक्सची व्हॅल्यू जर आपण निगेटिव्ह घेतली तर वाय इज इक्वल टू 6 मायनस, आता या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू ठेवतो आहे चेंज केलेल्या, आणि म्हणून एक्स इक्वल टू वाय इक्वल टू 6 मायनस, निगेटिव्ह साईन इथलं आलेलं आहे, आणि एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह 2 ब्रॅकेटमध्ये ठेवूया, म्हणजे वाय इज इक्वल टू 6 प्लस 2, म्हणजे याचा अर्थ वाय इक्वल टू 8. या दोन्ही व्हॅल्यू इथं रिप्लेस करा, इथं एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह 2, वायची 8, पेअर झाली -2 8. आणि व्हेन एक्सची व्हॅल्यू आपण 0 पण घेऊ शकतो, एक्स इक्वल टू 0, मग अशा वेळी वाय इज इक्वल टू
सिक्स माइनस झिरो मीन सिक्स क्लियर होईल झिरो सिक्स सेम आपण आता सेकंड ग्राफसाठी दिलेल्या ग्राफला आपण दिलेल्या इक्वेशनला अगोदर वाय फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊया म्हणजे व्हॅरेबल एक्स राईटला जाईल फक्त लेफ्टला आपण वाय व्हॅरेबल ठेवणार आहे म्हणून इथं निगेटिव्ह वाय इक्वल टू फोर मायनस एक्स पण इथं वाय व्हॅरेबल निगेटिव्ह आलं आहे व्हॅरेबलला आपण निगेटिव्ह ठेवत नाही कधी पण लेफ्ट हँडला जर नुसतं व्हॅरेबल असेल तर ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि मग त्यासाठी आपण काय करूया या इक्वेशनला निगेटिव्ह वननं जर मल्टिप्लाय केलं म्हणजे इक्वेशनच्या सगळ्या टर्म्सचे साईन आपण चेंज करून घेऊ इथं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह वाय होईल निगेटिव्ह फोर आणि पॉझिटिव्ह एक्स मल्टिप्लाईड बाय निगेटिव्ह वन निगेटिव्ह वननं जर मल्टिप्लाय केलं तर या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन मिळेल आणि आता इथं परत एकदा आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू आपण मानाने ठेवणार आहे वेन एक्स इक्वल टू थ्री मग वाय इज इक्वल टू काय होईल इक्वेशन आपण जे चेंज केलं आहे यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे वाय इज इक्वल टू मायनस फोर प्लस थ्री आता एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर ग्रेटर नंबरमधनं स्मॉलर मायनस करून ग्रेटर नंबरचं आपण चिन्ह घेतो मग निगेटिव्ह वन इथे येईल वेन सेकंड टाईम आता एक्स इक्वल टू निगेटिव्ह फोर किंवा निगेटिव्ह टू घेऊ मग वाय इज इक्वल टू निगेटिव्ह फोर प्लस निगेटिव्ह टू आणि पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह म्हणजे काय होईल निगेटिव्ह वाय इज इक्वल टू मायनस फोर पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह टू मीन्स मायनस सिक्स या दोन्ही व्हॅल्यू आपण इथं टेबलमध्ये लिहून घेऊया फर्स्ट आपण एक्सची व्हॅल्यू थ्री घेतली होती वायची व्हॅल्यू मायनस वन थ्री मायनस वन सेकंड आपण एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह टू घेतलेली आणि वायची व्हॅल्यू तेव्हा निगेटिव्ह सिक्स निगेटिव्ह टू निगेटिव्ह सिक्स आणि लास्ट आता व्हेन वाय इज एक्स इक्वल टू एक्सची व्हॅल्यू जेव्हा आपण काय करूया झिरो व्हेन एक्स इक्वल टू झिरो देन वाय इज इक्वल टू निगेटिव्ह फोर प्लस झिरो इज इक्वल टू निगेटिव्ह फोर आणि म्हणून इथे एक्सची व्हॅल्यू आपण झिरो वायची व्हॅल्यू निगेटिव्ह फोर एक्स वाय कोऑर्डिनेट झिरो मायनस फोर या ठिकाणी कोऑर्डिनेट म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे ऑन द नंबर लाईन नंबर रिलेटेड टू द पॉईंट्स आर कॉल कोऑर्डिनेट्स असं आपण डिफाईन केलं आहे कोऑर्डिनेट्सला कोणत्याही दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन्सचा ग्राफ काढण्यासाठी आपण सगळ्यात आधी ग्राफ पेजवर या पद्धतीनं ग्राफ्स घेत ॲक्सेस घेत असतो हॉरिझॉन्टल लाईन जी आपण घेतली त्याला आपण एक्स ॲक्सेस व्हर्टिकल लाईनला वाय ॲक्सेस असं म्हणतो आणि दोन्ही ॲक्सेस एकमेकांना 90 डिग्रीमध्ये या ठिकाणी इंटरसेक्ट करतात आपण लिनियर इक्वेशन्स इन द टू व्हेरिएबलमध्ये दोन्ही ॲक्सेस परपेंडिक्युलर घेणार आहोत आणि त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे त्याला आपण ओरिजिन पॉईंट असं म्हणणार आहोत ओरिजिन पॉईंटचा अर्थ आरंभबिंदू असा होईल त्याचे कोऑर्डिनेट्स झिरो झिरो असते आता या ग्राफ पेजवर आपल्याला कुठंही जर पॉईंट प्लॉट करायचा असेल तर त्या पॉईंटचे दोन कोऑर्डिनेट असतील एक एक्स ॲक्सेसचा कोऑर्डिनेट होईल आणि एक वाय ॲक्सेसचा कोऑर्डिनेट असेल या दिलेल्या दोन कोऑर्डिनेट्सच्या आधारे आपण कोणत्याही प्रकारचा पॉईंट या ग्राफ पेजवर प्लॉट करू शकतो आता कोऑर्डिनेट्सची डेफिनेशन या आधी आपण पाहिली आहे परत एकदा रिवाईज करूया ऑन द नंबर लाईन नंबर रिलेटेड टू द पॉईंट्स इज कॉल्ड कोऑर्डिनेट अँड पॉईंट रिलेटेड टू द नंबर इज कॉल्ड ग्राफ म्हणजे नंबर लाईनवर आपल्याला पॉईंट आणि नंबर या दोन्हींची युनिक पेअर मिळत असते
पॉइंटशी रिलेटेड असणाऱ्या नंबर्स असतात आणि नंबरशी रिलेटेड असणारे पॉइंट्स असतात. आता जेव्हा आपण पॉइंटशी रिलेटेड नंबर विचारात घेतो त्यावेळेस त्याला आपण कोऑर्डिनेट म्हणतो, आणि जेव्हा आपण नंबरशी रिलेटेड पॉइंट घेतो त्यावेळेस त्याला आपण ग्राफ म्हणतो. उदाहरणार्थ समजा इथं जर आपण ए पॉइंट टाकला तर या ठिकाणी ए पॉइंटशी रिलेटेड असणारी नंबर 3 आहे, म्हणून 3 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए आणि पॉइंट ए इज द ग्राफ ऑफ नंबर 3 असं आपल्याला म्हणता येईल. तर ग्राफ आणि कोऑर्डिनेट या दोन्हींचा अर्थ माहिती करून घ्या. अतिशय छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या बेसिक गोष्टींचे अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतात आणि म्हणून त्यांना हा अशा प्रकारचा भाग शिकताना अडचण येते आणि तो व्यवस्थित न कळल्या कारणानं पूर्ण लक्ष शिकवताना लागतसुद्धा नाही. आणि म्हणून ह्या काय बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते आपण या पद्धतीनं चालू असताना घेऊया, ठीक आहे. या ठिकाणी पहा, टू ॲक्सेस इंटरसेक्ट टू इच अदर अँड दे फॉर्म फोर पार्ट्स ऑफ द ग्राफ पेज. म्हणजे काय करताय, दोन ॲक्सेस एकमेकांना छेदून त्या ग्राफ पेजचे एकूण 4 पार्ट तयार करतात. त्या पार्ट्सना आपण क्वाड्रंट्स असे म्हणतो आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं त्यांना काउंट करत असतो. इथं फर्स्ट क्वाड्रंट होईल, इट इज द सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट. आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट पूर्ण पॉझिटिव्ह येत आहे, वाय कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह येत आहे, म्हणून या क्वाड्रंटमध्ये जे काय पॉईंट प्लॉट होतील त्या सर्वांचे साईन पॉझिटिव्ह असणार आहेत. सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह दिसत आहेत, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, आणि म्हणून इथं जे पॉईंट प्लॉट होणार आहेत त्यांचे साईन निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे असणार आहेत. आता कोणताही पॉईंट प्लॉट करताना आपण फर्स्ट एक्स कोऑर्डिनेट प्लॉट करतो, त्यानंतर वाय कोऑर्डिनेटचा विचार करतो, आणि म्हणून इथं प्रत्येक क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट आपण आधी लिहिणार आहोत. पहा, थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह आहेत, वाय कोऑर्डिनेट्स देखील निगेटिव्ह आहे, म्हणजे याचा अर्थ थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह साईन असणारे जे पॉईंट्स आहेत ते सर्व पॉईंट थर्ड क्वाड्रंटमध्ये येतील. आणि लास्ट अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन असणारे पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला प्लॉट करता येतील. याशिवाय अजून काही जे पॉईंट आहेत ते एक्स ॲक्सिसवर किंवा वाय ॲक्सिसवर असू शकतात. आता जे पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतात त्यांचा वाय कोऑर्डिनेट नेहमी 0 असतो. उदाहरणार्थ समजा 1,0 असा जर एखादा पॉईंट असेल, याच्या जागेवर कुठलीही नंबर घ्या, इंटीजर नंबर, उदाहरणार्थ समजा 30, हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर येईल या ठिकाणी 3 जवळ. 70 तर तो पुन्हा एक्स ॲक्सिसवर येईल या ठिकाणी 70 इथं. निगेटिव्ह 20 तर हा पॉईंट इथं निगेटिव्ह 20 इथं एक्स ॲक्सिसवर यायला पाहिजे. याच पद्धतीनं वाय ॲक्सिसवर असणाऱ्या पॉईंट्सचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. उदाहरणार्थ समजा 03 तो पॉईंट वाय ॲक्सिसवर इथं या ठिकाणी 0-2 वाय ॲक्सिसवर या ठिकाणी यायला पाहिजे. आणि एखाद्या पॉईंटचे कोऑर्डिनेट जर समजा आपल्याला 0-0 दिले तर तो ओरिजिन पॉईंटवर येईल. म्हणजे अशा प्रकारे कोणत्याही पॉईंटचे एकूण 7 संभाव्य स्थानं आहेत ग्राफ पेजवरती. 4 क्वाड्रंट्स, 2 ॲक्सिस अँड 1 ओरिजिन पॉईंट. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील मुख्य प्रश्न 2, त्यामधील जो फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी ग्राफसाठी घेतला होता त्याचा जर आपण या ठिकाणी ग्राफ काढला तर या पद्धतीनं आपल्याला ग्राफ मिळेल. पहा, आपण इक्वेशन घेतले होते एक्स प्लस वाय इक्वल टू 3 आणि एक्स मायनस वाय इक्वल टू 4. या दोन इक्वेशन्ससाठी आपण आधी टेबल बनवले आणि टेबल झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ज्या कोऑर्डिनेट्सच्या पेअर मिळाल्या त्या आपण ग्राफ पेजवर जेव्हा आपण पॉईंट प्लॉट करू, आपल्याला जे 3 पॉईंट फर्स्ट इक्वेशनसाठी
एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री साठी मिळाले, तर त्यातला फर्स्ट पॉइंट आपल्याला मायनस टू एट हा आपल्याला मिळाला होता. आता मायनस टू एटमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव टू आहे आणि वाय कोऑर्डिनेट एट आहे, म्हणून इथं याला आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये इथं प्लॉट केलेलं आहे. त्यानंतर सेकंड जो आपल्याला पॉईंट मिळाला होता थ्री थ्री, तर एक्सचा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह थ्री आणि वायचा देखील पॉझिटिव्ह थ्री, तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. आणि थर्ड जो पॉईंट होता आपला झिरो सिक्स, म्हणजे हा वाय ॲक्सिसवर येईल. आपण जेव्हा पॉईंट प्लॉट करू त्यावेळेस त्या पॉईंटला त्याच्या राव म्हणजे त्याच्या भोवती आपण छोटंसं गोल असं दाखवू जिथं पॉईंट आलेला आहे, आणि त्यानंतर त्या पॉईंटच्या बाजूला त्याचे कोऑर्डिनेट्स या पद्धतीनं टाकावं लागतील प्रत्येक ठिकाणी. आणि मग जेव्हा आपण हे तीन पॉईंट प्लॉट केले आणि यांना स्ट्रेट सरळ जोडलं की आपल्याला फर्स्ट इक्वेशनसाठी ग्राफ मिळाला. आणि त्या ग्राफ लाईनवर आपण जे ओरिजिनल इक्वेशन दिलेलं आहे, आपल्याला मूळ इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री, ते आपण टाकणार आहे. आपण सोयीसाठी टेबल तयार करताना जे इक्वेशन चेंज केलं होतं आणि मग त्यावरनं टेबल बनवला होता, चेंज केलेलं इक्वेशन इथं टाकायचं नाही आहे, मूळ जे इक्वेशन दिलं आहे ते टाकणार आहे. त्याच पद्धतीनं आपण सेकंड इक्वेशनसाठी जे पेयर्स आपल्याला मिळालेले आहेत ते तिन्ही पॉईंट इथं प्लॉट केलेत, निगेटिव वन निगेटिव सिक्स इथं थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल. मग इथं पॉईंट प्लॉट करून आपण कोऑर्डिनेट लिहिले, मग झिरो मायनस फोर म्हणजे वाय ॲक्सिसवर येईल आणि थ्री निगेटिव वन इथं फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल. आणि दोन्हींचे ग्राफ काढून त्या ग्राफवर त्यांचे ओरिजिनल इक्वेशन टाकल्यानंतर ते जिथे इंटरसेक्ट करतात हा इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजे इथं सोल्यूशन. इथं फायू वन या ठिकाणी म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये फाय वन या पॉईंटमध्ये ते इंटरसेक्ट करतात आणि म्हणून सोल्यूशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज फायू वन. या पद्धतीने आपण कोणत्याही प्रश्नासाठी ग्राफ काढणार आहोत. आता यातील काही जे उर्वरित प्रश्न आहे त्यांचे ग्राफ तुम्ही या पद्धतीनं काढायचे आहेत, फक्त टेबल कसे बनवायचे ते आपण यानंतरच्या प्रश्नासाठी बघूया.